बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. देवळा तालुक्यातील उमराणे येथे भारत पेट्रोलियम पंपावर पाणी मिश्रित पेट्रोलची विक्री तर पंपावर लोकांच्या गाडीत पेट्रोलऐवजी पाणी भरले जात असल्याचे धक्कादायक प्रकार रात्री उघडकीस आले आहे. तर पेट्रोल पंपाचे मालक मंझाराम निंबा सोनवणे, राहणार निकवेल पंपाचे मॅनेजर सतीश सूर्यवंशी सोयगाव मालेगाव, कर्मचारी सोनू चव्हाण गायक तर सागर साबळे पंप कर्मचारी यांच्याकडून कार्यवाहीसाठी मोलाचे सहकार्य मिळाले. उमराणे येथे ही घटना नवीन नाही. याआधीही या पंपावर पाणी मिश्रित पेट्रोलची विक्री होत असल्याचा अनुभव जनतेला आलाय. परंतु काही राजकीय लोकांच्या तिथे वरदहस्त लाभत असल्याचे वृत्तही सदर जागेवरून मिळत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे. सदर वृत्त तहसीलदार यांना कळवले असता तहसीलचे पुरवठा निरीक्षक कपाले तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी देवळा पोलीस समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ए शेख, पोलीस नाईक संजय मोरे हे तातडीने सदर ठिकाणी उपस्थित झाले. तर जमावाने तहसीलचे पुरवठा निरीक्षक कपाले यांना घेराव घालून संताप व्यक्त केला. पंप सील करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पुरवठा निरीक्षक कपाले यांनी सदर घटनेची दखल घेऊन कायदेशीर पंचनामा करून सदर पेट्रोल पंप सील करून पाणी मिश्रित पेट्रोल नमुना तपासणीसाठी घेतला आहे.